वेगळे, कारण ती शहरात राहणारी पोरगी आणि तुम्ही जसं बघताय तिच्या पद्धतीचे कपडे घालते, बोलते, वागते, हे खूप वेगळे. कदाचित ते करताना किंवा ते ऐकतानाही मला असं झालतं की मी अशीच आहे. पण तो एक गावात राहते म्हणून माझ्यावरती एक मुखवटा होता, माझ्यावरती पण एक मेकअप होता की मग नाही नीटच राहा, व्यवस्थित राहा, जीन्स नाही अलाव. ते आम्हाला फिल्म मधून सगळं करता आलं आणि मला खूप मजा आली सगळ्यांबरोबरच काम करून. या सिनेमामध्ये ही जी रिंकू आहे आणि जी काही ती मजा मस्ती करत वावरलेली आहे आणि तिने तिचा गावाकडचा मेकअप जो उतरवून टाकलेला आहे त्यामुळे माझा मेकअप झालाय सिनेमामध्ये असं मला वाटतं. म्हणजे ही माझी पहिली हिरोईन आहे की जिने खरोखर किती छान आपण एन्जॉय करू शकतो, आपण किती मजा आणि दंगा मस्ती करू शकतो. मी डॉक्टर आहे याच्यामध्ये आणि पार्ट टाइम ज्याच्यावर मेकअप होतो तो पण मी आहे आणि ज्याचा मेकअप उतरवला जातो तो पण मीच आहे. तर थोडक्यात मी याच्यात रिंकूजींचं मॉडेल आहे. रिंकू मी याच्यामध्ये पूर्वीची भूमिका करते. मगाशी जसं गणेश सर म्हणाले की ती साध्या घरातली मुलगी आहे आणि मला असं वाटतं की मी खूप सांगण्यापेक्षा पोस्टरवरून आणि ट्रेलरवरूनच तुम्हाला खूप कळलं असेल की ती एका ठिकाणी रडतीये सगळ्यांसमोर येऊन, दुसऱ्या ठिकाणी ती दारूची बाटलीच घेऊन बसते. तर असं इथे यायचं म्हणजे व्यवस्थित नीटनीटकं येणं हेच असतं. मेकअप चेहऱ्यावरती करणं हे मला खरं तरी नाही आवडत. मी जशी आहे तशी सगळ्या ठिकाणी राहते, पण ते आता काय पावडर काजळ लावा ते असं असते. मी नॉर्मल मेकअप करायला शिकले आता.